आणि तू कधीच वाईट म्हणत नाहीस. ती शिल्पीच एक बरोबर सांगायची, आज भाजीत मीठ कमी आहे, आज मसाला थोडा कमी पडलाय, आज तिखट जास्ती झालंय. थोडक्यात प्रत्येक पदार्थात खोट काढायची, बरोबर ना? ए तसं नाही. हा एक मिनिट, माझं काय म्हणणं आहे, रगडा पॅटीस इतकं छान झालंय तर त्याची चव घेऊया ना आपण. हा म्हणजे उगीच भलते विषय काढून चव कशाला बदलायची. करेक्ट. अरे विद्युत, आपल्या आशूच्या पार्लरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का रे? होणार अप्पा, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. मी विक्कीला सांगितलंय, तो स्वतः लक्ष देऊन सगळं काम करतोय. कोणाला सांगितलंय म्हणालास? अगं विक्की, माझा मित्र विक्रम. हा मी तो विक्रम मोहिते. राईट. त्या लायसन्स डिपार्टमेंट मध्ये वगैरे काम करतो का तो? नाही अप्पा, अहो तो प्रचंड श्रीमंत आहे, बऱ्याचशा कंपनीज आहेत त्याच्यात, पण या सगळ्या ऑफिसर्समध्ये आहे ना त्याची खूप ओळख आहे त्यामुळे. विद्युत तुला माहिती आहे मला मला हे सगळे प्रकार नाही आवडत. आय नो अप्पा, पण कसे आपण गैरमार्गाने काहीच करत नाही आहोत. अप्पा ताईला लायसन्सची अर्जंट गरज आहे आणि विक्की ते काम करत असल्यामुळे ना आपलं काम टॉप प्रायोरिटी होणार. माही काय झालं? नाही काही नाही. काही नाही या दोन शब्दांमध्ये खूप काही असत विद्युत. माही सांग ना काय झालंय? तसं नाही विद्युत, पण तो मुलगा मला फारसा पटत नाही. मला तो मुलगा ना आत एक आणि बाहेर एक असं वाटतो. अग नाही नाही माही, तुझा आहे ना काहीतरी गैरसमज होत. अगं विक्की आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत, आम्ही बऱ्याच गोष्टी शेअर करत असतो एक दुसऱ्यांबरोबर, आणि त्याला हे काम दिल्यामुळे ना मी निश्चिंत आहे. म्हणजे आशुनी तुला तसं सांगितलंय का सगळं नीट चाललंय म्हणून? हे बघ, नो न्यूज इज अ गुड न्यूज. ताईचा काही फोन आला का? म्हणजे सगळं सुरळीत चालू आहे. हे काहीतरी वेगळंच. जाऊ दे, माझ्या मनात जे होतं ते मी बोलले. भाग्यवान असतात रे अशी माणसं ज्यांना मनातलं पटकन बोलता येतं, नाहीतर मी. तर तुमचं काय अप्पा? मला ना या रगड्यावरती चिंचेची गोड चटणी हवी आहे, पण मी बोलू शकत नाहीये रे, हिम्मतच होत नाही माझी. घ्या घ्या, हवे तेवढी घ्या. ते पॅटीस पण घेऊ. आज या फडतूस बाईसाठी माझा दादा माझ्यावर ओरडला. मला म्हणाला की तिच्यावर ओरडण्याचा मला काही एक अधिकार नाहीये. विक्रम तू काहीही कर, तुझे सगळे सोर्सेस लाव, पण मला त्या बाईचा बिझनेस बंद झालेला पाहिजे लवकरात लवकर. होणार, सगळं होणार, आणि तुला हवं तसंच होणार. पण प्लीज तू थोडीशी शांत होशील का? हे बघ, आज ना तिने पार्लर लवकर बंद केलं, पण उद्या उघडल्या उघडल्या बंद करेल. मला तिचा बिझनेस परमनंटली बंद झालेला पाहिजे. उद्याचं सगळं प्लॅनिंग परफेक्ट झालंय. विक्रम मोहिते नेव्हर फेल्स. अँड आय कांट अफोर्ड टू फेल दिस टाइम. अश्विनी वाघमारेला बर्बाद झालेलं बघायचंय मला लवकरात लवकर, आणि त्यासाठी मी वाटेल ते करू शकते. वाटेल ते. नियम मोडून काही वागायचं नाही आपल्याला, असं किती वेळा सांगितलं तुम्हाला? प्लीज सीट. याहून पुढे कोणी नियम मोडले तर त्याची लेखी तक्रार करा, आपण त्याच्यावर लगेच ऍक्शन घेऊ. ओके, बोला मॅडम. नमस्कार सर, मी अश्विनी वाघमारे. बरं, मग मी काय करू शकतो तुमच्यासाठी? मी माझं स्वतःच ब्युटी पार्लर उघडलंय, अश्विनी ब्युटी पार्लर, पगारे स्क्वेअर मध्ये. मी ऑफिसमध्ये लायसन्स साठी अर्ज केला होता, पण मला चुकून लायसन्स ना लेडीज पार्लर ऐवजी युनिसेक्स, म्हणजे लेडीज आणि जेन्ट्स असं मिळालंय. चुकून? हो, म्हणजे मी अर्ज लेडीज पार्लर साठी केला होता ना, आणि लायसन युनिसेक्स मिळालंय मला. असं नाही होऊ शकत. काय नाव म्हणालात तुम्ही तुमच्या ब्युटी पार्लरचं? अश्विनी ब्युटी पार्लर. एक मिनिट, या महिन्यात लायसन्स साठी जेवढे अर्ज आलेत ते पाठवून द्या. बर, आता काय प्रॉब्लेम आहे? मी परत लायसन्स साठी अर्ज केलाय. लायसन्स मिळायला 2 महिने लागतील, त्याच्याऐवजी जर मला लायसन लवकर मिळालं तर. मॅडम, कोणत्याही प्रोसेसला काही ठराविक कालावधी द्यावा लागतो. कोणतंही काम असं लगेच वगैरे होत नाही, आणि वशिला आणि पैसे देऊन तर मुळीच नाही, आणि तसं मी माझ्या ऑफिसमध्ये होऊन देखील देत नाही. हां, आता महत्त्वाचा मुद्दा की तुमच्याकडे स्त्री आणि पुरुष, म्हणजे लेडीज आणि जेंट्स,
या दोघांचं लायसन आहे तर ते बदलण्याची गरज काय? कारण मला फक्त लेडीज पार्लर चालवायचंय. मग त्या लायसनवर तुम्ही लेडीज पार्लर सुद्धा चालू शकता. पण युनिसेक्सचा बोर्ड जर बाहेर असेल तर पुरुष पण येणार ना? नका लावू, लेडीज पार्लरचं लावा ना. पण लायसन्स युनिसेक्सचं आहे ना? अहो मॅडम, लायसन मध्ये काय लिहिलंय याच्याशी कोणाला काय करायचंय? पण लायसन नुसारच बोर्ड लावला पाहिजे अशी सक्ती आहे ना? कोणी सांगितलं तुम्हाला? हाच फॉर्म तुम्ही सबमिट केला होतात ना? हो सर. नीट बघा, यात लेडीज कडून युनिसेक्स वर टिक केलंय. पण सर मी हे नाही केलंय. मग कोण करणार? ऑफिस मध्ये कोणी स्वतःच्या मनाने ते नाहीच करणार ना? इथे विक्रमचं नाव घेणं योग्य नाही. दोन दिवसापूर्वी तुम्हाला शिल्पी म्हात्रे भेटायला आल्या होत्या. त्यांनी असं मला सांगितलं की माझ्या पार्लरचं लायसन्स युनिसेक्स आहे ना. मग मला 2 महिने युनिसेक्स म्हणूनच पार्लर चालवायला लागेल. 2 महिन्या अगोदर काहीच होऊ शकणार नाही. मी 1 आठवडा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर होतो, आज जॉईन केले. मला कोणीही शिल्पी म्हात्रे भेटलेल्या नाही. भेटल्या नाहीत? प्राजक्ताशी तर बोलून झालं. आता महत्वाचं काम. हा बोल. कामात होतीस का? या जगात तू सोडून बाकी सगळे रिकाम टेकडे असतात असं वाटतं का तुला? तसं नाही ग. मग कसं? मुद्द्यावर ये. माझं एक महत्वाचं काम होत. हा बोल. का म्हणजे तिथे का? ठीक आहे, येते. या बाईचा ना वरचा मजला एक रिकामच आहे. तरी सुद्धा माझा भाऊ हिची बाजू घेऊन माझ्याशी भांडतो. पण एनिवे, एंटरटेनमेंट साठी तयार राहा शिल्पी. आता मजा येणार. अरे बाबा, पुन्हा फोन कर आणि विचार. अरे किती वेळा फोन करायचा? इंटरव्ह्यू देऊन आलो ना तेव्हापासून 5-6 वेळा फोन केलाय. कळवतो कळवतो म्हणतात आणि काही सांगत नाही. मी नाही फोन करणार आता, चल. नाही, करेक्ट आहे, तुझं एकदम करेक्ट आहे. तू फोन करूच नको. श्रेयस वाघमरे यांच्या शानके खिलाफ आहे ना. आपण अजिबात फोन नाही करायचा. पाडण्या जरा जास्त बोलतोयस. आता फोन करून उपयोग नाहीये, मला तिकडे जाऊनच यावं लागेल. जातो आणि उद्या विचारतो. त्यांना जाणार आहेस ना? उद्या उद्या नाही, आज जा. कल करेसो आज, आज करेसो अभी. लगेच जाऊन भेट त्यांना. आज नाही जमणार रे बाबा, उद्या जाईल. आज वेगळं काम आहे. वेगळं काम कसलं? मयुरी सांगत होती काल पगारे स्क्वेअर मध्ये जरा प्रॉब्लेम झाला. पगारे स्क्वेअर म्हणजे वहिनींच्या पार्लर मध्ये? अरे मग असं म्हणणार सरळ. तिथे गडबड? कसली गडबड सांग ना भाई. ते सगळं जाऊ दे यार. या इंटरव्ह्यूवर ना मी डिपेंड नाही राहू शकत. दुसरं काहीतरी काम बघ माझ्यासाठी. बाबांचे 10 लाख रुपये परत करायचे मला आणि ते मलाच परत करायचे. बघ तुम्ही, तू काळजी नको करू. मला माझं काम लवकरात लवकर सुरू करायचं आणि मला माझं ऑफिस परत मिळवायच आहे. बघ काय ते. बघतो. जेनिफर. प्राजक्ता. हॅलो. हाय. तू फोन केलास म्हणून मी ऑफिसवरनं डिरेक्टली इकडे आले. पण तू बिझी असशील तर ठीक आहे, मी नंतर येते. अग थांब प्राजू, वेळेवर आलीयेस तू. मला वाटलं होतं की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, पण इथे तर तू गेट टुगेदरच प्लॅन केलायस. ओ नो नो नो, ऍक्च्युली मी अश्विनीला सरप्राईज दिला. तिच्या पार्लरच्या ओपनिंगला येऊ शकले नाही ना, सो आय थॉट आज. अच्छा, मग कसं वाटलं आमचं पार्लर?
आम्ही खूप मेहनत घेतली हा पार्लर सेट करायला. या आय कॅन सी दॅट. छान मस्त. अशूचं पार्लर आहे ना म्हणजे माझच पार्लर, हो की नाही का अशू? हो. अशू तुला काही लागलं आय एम देअर. ओके, डोंट वरी. थँक्स जेनिफर. आता तुम्ही दोघींनीही ना मी जे काय सांगते ते नीट ऐका. अगं काय करतेस तू? काय मूर्खपणा लावला हा सगळा? शी, मला जायचंय, माझं एक महत्वाचं काम आहे सर. अजून ना तुझी पूर्ण सर्व्हिस झाली नाहीये. हे बघ बहिणी, मी काहीही केलेलं नाहीये. अगं मी कुठे म्हंटलंय तू काही केलेस? मी फक्त विचारते. आणि तिनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तुला द्यायचीत. ते जर दिलं नाहीस ना तर ते तुझ्या तोंडून कसं काढायचं याचे आमच्याकडे खूप मार्ग आहेत. बंद करा ही सगळी नाटक. बहिणी मी तुला सांगितलं होतं मी तुला कधीच जिंकू देणार नाही. सांगितलं होतं. मी सुद्धा तुला सांगितलं होतं की तू माझा अंत पाहू नको. आणि त्याच्याबरोबर हेही सांगितलं होतं की मला नख बाहेर काढायला भाग पाडू नको. कारण मी जर तुझ्यावर वार केला ना तर तो तुला छेपणार नाही. विसरलीस? आता जे काही केलंयस ना ते मुकाटपणे सगळं कबूल कर. मूर्खपणा करताय तुम्ही, मूर्खपणा. हे मला असं इथे ट्रॅप करून स्टिंग ऑपरेशन करून काय सिद्ध करणार आहे तुम्ही लोक? चूक केली आहे तू बहिणी, तू आणि तुझ्या या स्टुपिड नॉनसेन्स मैत्रिणींनी. खर तर ना मी हे सगळं ना घरच्यांसमोरच करायला हवं, पण काय ना माझ्या कुटुंबाला मी त्रास नाही देऊ शकत म्हणून मी नाही केलं. पण आता तू सगळं मुकाट्याने कबूल कर. खरं सांग, फॉर्म मध्ये घोटाळा तूच केला होतास ना? खरं सांग, फॉर्म मध्ये घोटाळा तूच केला होतास ना? हो हो, मी केला होता, मी केलं होतं सगळं. तिथे लेडीज पार्लर खोडून युनिसेक्स पार्लर मी केलं होतं. पार्लर मध्ये पुरुषांना तूच पाठवलं होतंस? हो मीच पाठवलं होतं. ठामपणे सांगते, मीच पाठवलं होतं. बोला काय करणार आहे? आम्ही कुणी काहीच करणार नाही. जे काय करायचंय ते तुलाच करायचंय शिल्पी. तू चूक केलीयस ना, मग तुलाच सुधारली पाहिजे ना. म्हणजे? प्राजू, जेनिफर, हिचा बॉडी मसाज तर झालाय, टोनिंग करायला हवं नाही का? येस. चालतंय, लगेच करूया. घे. या सगळ्याची किंमत वसूल करणार मी. शिल्पी तुला काय करायचं ते कर, पण याच्या पुढे मी गुपचूप असं काही करणार नाही. जे काही करेन ते घरी सगळ्यांसमोर करेन. आणि त्यावेळी मी ना तुझा विचार नाही करणार. शी, किती मूर्ख आहेस ग तू. हे पार्लर मी माझ्या कुटुंबासाठी सुरू केलं होतं ना, आणि तूही या कुटुंबाचाच एक भाग आहे हे तुझ्या लक्षातच नाही येते. तू स्वतःच्या हाताने स्वतःच नुकसान करतेस का आणि कशासाठी? हे तुझे फालतू तात्विक फंड आहेत ना, हे तुझ्या जवळ ठेव, मला सांगत बसू नकोस. बरोबर आहे, हे त्यालाच सांगावं ज्याला सांगून काहीतरी उपयोग होतो. आणि एक लक्षात ठेव, मी हे पार्लर ना 2 दिवसात बंद करण्यासाठी उघडलं नाही.
माझ्या वाटेत येऊ नकोस. मी ना तुझी वाटच बंद करणार आहे. झेपणार नाही ग तुला. फक्त तुझ्यामुळे मी माझ्या नवऱ्यावर पहिल्यांदा संशय घेतला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला फक्त तुझ्यामुळे. माझा ना आता अंत पाहू नकोस. मला माझी नख बाहेर काढायला भाग पाडू नकोस. धमकी देते? मी धमकी नाही देत ग. धमकी तू देतीस. मी ना करून मोकळी होईल. मांजरीला आता असं वाटायला लागलंय की तिला वाघासारखी डरकाळी फोडता येते. पण असं काही नसतं. त्याचं काय ना शिल्पी, हा बिझनेस सुरू व्हावा म्हणून मी तुझ्या दादाचंही ऐकलं नाही. तर तू तर कुठच्या कुठे फेकली जाशील. यू विल पे फॉर दिस अश्विनी वाघमारे. बघूया ना कधी कुठे कोण कसं काय काय पे करता येते. अगं तुझी पर्स, थांब जरा आणते. हा अरे काय नाही, बराच वेळ फोन वाजत होता, म्हटलं बघूया कोणाचा आहे. पाहिलास का? कसा बघणार, तू आलास ना. बघ कोणाचा आहे तो, बराच वेळ वाजतोय. नाही काही नाही, नथिंग इम्पॉर्टंट. तरी वाजतोय. तू तुझं वकिली डोकं साईडला ठेवशील का? ओके. पण तुला सांगू विक, ताईचं हे काम झालं ना तर खूप मोठं टेन्शन दूर होईल. पण आय एम हॅपी की ताईने स्वतःहून एवढं सगळं उभं केलं. नाही तर तुला माहितीये चूल मूल संसार वगैरे या सगळ्या गोष्टी. ट्रू. बाकी तुझं कसं चाललंय? मी थोडा बिझी आहे, नंतर बोलतो. अरे बोलून घे, कोणाचं अर्जंट असेल तर आपण निवांतपणे बोलू. अरे आय टोल्ड यू नथिंग इम्पॉर्टंट. तू सांग तुझं काय चाललंय. मे फॅमिली. बायको आली का परत? आली असती तर तुला सांगितलं असत ना. तुला माहिती आहे शिल्पीचा स्वभाव कसा आहे. ऑफकोर्स. आय मीन जे काय मी तुझ्याकडून ऐकलं त्यावर गेल्या काही दिवसात बऱ्याच गोष्टी बदलल्या. मला आहे ना तिचा स्वभावच कळत नाही. तिच्या मनात नक्की काय चाललंय ना ते समजतच नाही. म्हणजे कधी कधी आहे ना विचार न करता काही गोष्टी करते. अरे साध्या साध्या गोष्टी तिला कळत नाहीत. म्हणजे परिणामांची चिंता नाही करायची, काही करायचं, स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचं. एखादा माणूस इग्नोर किती करणार यार. आणि प्रत्येक गोष्टीला ना एक लिमिट असते. हल्ली तर हट्टी हेकेकोर आणि इगोइस्टिक होत चालली. अरे इट्स ओके, डोंट वरी. कसं वागायचं ना तेच मला कळत नाही. शांतपणे समजून घेतलं तर समजेल ना. अरे तिची पण काहीतरी साईड असेल. आय थिंक यू शुड टॉक टू हर. हॅलो, मी एका वेळेस ना एका शिल्पीला हँडल करू शकतो. दोन दोन शिल्पी माझ्याने हँडल नाही होणार. तू प्लीज तिच्यासारखं तरी बोलू नकोस. पण मग बाकी कस काय ठरवलंय? इट्स बीन 2 years नाव. हे असं डिस्टन्स रिलेशनशिप किती वेळ वर्क होणार आहे? मला नाही वाटत की आम्ही जास्त दिवस एकत्र राहू शकतो. असं नको रे बोलू. मी ठरवलं. आय मीन इट. इज इट दॅट सिरियस? तुम्ही कधी आलात? म्हणजे हा जो होता ना तोच होता. बर झालं तुम्ही आलात. काय बर झालं मी आलो. मी काहीच केलं नाही. पण गुड, सगळी सिच्युएशन चांगली हँडल केलीस तू. स्वावलंबी झालीस. गुड. ऐका ना, म्हणजे प्राजक्ता मला म्हणाली की आपण पोलिसांना बोलू. मिसीला असं म्हणाले की पोलिसांना कशाला, म्हणजे पोलीस कधी येणार, त्यांना पकडणार कधी, त्यापेक्षा आपणच काहीतरी मार्ग शोधू. आणि अशा प्रसंगांना धीरानेच तोंड दिलं पाहिजे ना. नक्कीच देतेस. मी उगाच चालू. मयुरीची इच्छा होती म्हणून येतो. अच्छा, म्हणजे फक्त मयुरीची इच्छा होती म्हणून आलात तुम्ही. एक बिझनेस टिप देतो. आलेल्या कस्टमर्सना जास्त वेळ रखडून ठेवायचं नसतं.
चला म्हणजे आता कुठलाही त्रास होणार नाही. लायसन्सचा प्रॉब्लेम देखील सॉल्व झालाय. हो बाबा, आता कसलाच प्रॉब्लेम नाही आणि कसला त्रासही होणार नाही. काय ग, आज लवकर आलीस? हो शिल्पी, तुझं प्रोटीन शेक बस. अग, पण जर कोणी माझ्या वाकड्यात शिरलं तर नकोय मला. अगं घे ग, आई म्हणाल्या तू आल्यापासून कॉफी पण घेतली नाहीस. थकली असशील ना, घे बरं वाटेल तुला. मला नकोय, सांगितलं ना एकदा आणि मला काय हवं काय नको ते माझं मी बघत जाईन. तू नको सांगूस मला काय करायचं ते. हिला काय झालं? हिला काय, कधी काही होत असत, झालं असेल ऑफिस मध्ये काही. चला मी लायब्ररी मध्ये जाऊन येतो. अश्विनी आलोच मी. हो बाबा. मला काही नकोय, तू काही लपवतेस का माझ्यापासून? मी नाही काही नाही. आत्या अशी का वागते? अग ऑफिस मध्ये झालं असेल काहीतरी म्हणून त्याच्यावर ना चिडचिड झाली असेल ना तिची. बर मला सांग, तू आणि आत्या इतका वेळ खोलीत बसून काय बोलत होता? अग तिच्या हाताला ना पट्टी बांधत होते मी. पण तू मला सांग, तू मला एवढे सगळे प्रश्न का विचारतेस? जाऊ दे, काय नाही. आता काय झालं? हॅपी आहे गाज खूप का? कारण बाबाच पार्लर मध्ये आले होते आणि त्यांनी त्या वाईट माणसानं कसं पळवून लावलं. हो ग, बरं झालं ते आले, नाही तर माहित नाही काय झालं असतं. तू सांगितलंस ना बाबांना? मी नाही पाठवलं, मी फक्त त्यांना विचारलं की तुम्ही जाल का म्हणून. ती स्वतःहून आलेली आई, म्हणजे बघ ना, ते वरवर जरी राग दाखवत असले ना तरी त्यांना खूप काळजी आहे तुझी. माहिती आहे मला, फक्त तुला ते आत्ता कळलं. वहिनी इकडे कुठे? बाजारात किराणा आणायला. पार्लरचं सामान आणायला गेली होते. काय वहिनी, हल्ली तुम्ही खूप बिझी झालात, विसरलाय आम्हाला? वहिनी तुमची अच्छी मिसळ खायचं खूप मूड होते, एखाद्या रविवारी बोलवा, मस्त मिसळ पार्टी करू. हा त्यात काय भाऊजी, हो रविवारीच बनवते, या ना तुम्ही. पक्का? डन, ठरलं. चला वहिनी मी येतो. भाई तुला मी नंतर भेटतो. हा चल बाय. अहो घरी जात आहे ना? थँक्यू. कशाला आभार मानते माझे, तुझ्यासाठी काही नाही केलं, माझ्यासाठी केलं. हे चॅलेंज जे तू घेतलंयस ना, ते तू पूर्ण करू शकत नाही हे बघायचंय मला, म्हणून मी तुला मदत केली. तुला काही झालं असतं तर तू मोकळी झाली असती बोलायला. हे असं काही झालं नसतं तर मी चॅलेंज पूर्ण केलं असतं, म्हणून मी तुला मदत करायला आलो. का? म्हणजे तुला एक्सक्यूज नको मिळाला, तुला पळवाट नको मिळाला, म्हणून. माझा हेतू एकदम क्लिअर आहे, तुला तुझ्या चॅलेंज मध्ये फेल होताना बघायचंय. कळलं? तू अजिबात गैरसमज करून घे नकोस. अश्विनी बरं वाटतंय ना? आता यांना पूर्णपणे आरामाची गरज आहे. पाय पूर्ण बरा होईपर्यंत आणि प्लास्टर निघेपर्यंत अजिबात हालचाल करायची नाही. खूपच इमर्जन्सी असेल तरच पलंगावरून खाली उतरायचं आणि औषधं वेळेवर घ्या. चला श्रेयस, त्यांच्या बिलाचं मी बघतो, तू वहिनींजवळ थांब. दुखतंय का खूप?
काय होऊन बसले, कशाला बाहेर पडलीस? श्रेयस कुठे झालं, कसं काय झालं? बाबा ते मंगल अपार्टमेंटच्या इकडे झालं. म्हणजे मागच्या रस्त्यावर आपल्या? हो, मी होतो म्हणून बरं झालं. नाही तर पण ऍक्सिडेंट कसा झाला? भरधाव टेम्पो येत होता, हिला उडवणारच होता. तितक्यात मी हिला खेचलं, नाही तर तरी वाचली नसती. काकू काही लागलं तर सांगा, म्हणजे तसं मी रोज येईनच इकडे. तुम्ही ठीक आहे ना? अश्विनी मी ठीक आहे, मला काही झालं नाहीये. तू माझी काळजी करू नकोस, तू आराम कर. इंजेक्शन दिलंय त्यामुळे झोप आहे थोडी तिच्या डोळ्यावर. काकू हिनं काही खाल्लं होतं का? नाही ग, नुसता चहा घेऊन निघाल. उशिरा भूक लागली तर मग देऊ काहीतरी. चला तिला आराम करू द्या, आपण बाहेर जाऊया. मी थांबते आईजवळ. उगाच काहीतरी होऊन बसले, आता पार्लर कसं चालवायचं? सावंत काकूंचा आज माठ फुटलाय आणि पंप्या घरी नाहीये. त्यांना आजच माठ घेऊन द्यायचंय, सो आपल्याला जावं लागेल. आणि हो, दिगे काकूंचा फेस उडलाय इलेक्ट्रिकचा, सो घरात इलेक्ट्रिसिटी नाहीये, इलेक्ट्रिशियन मिळालं नाहीये त्यांना, सो तेही अरेंज करायचंय आपल्याला. आणि हो, दीक्षित काकूंचा फोन आलेला, त्यांना उद्या एअरपोर्टला जायचंय, टॅक्सी मिळत नाही, ती बुक करायची. चल पटकन सांग कुठलं काम पहिलं करणार आहेस. काय बोलतोय तुम्ही? काय बोलतोय मी? या जगाचा सगळा भार तुलाच उचलायचा ना, आणि सगळे सोल्युशन तुझ्याकडेच आहेत, म्हटल्यावर तुला काम तर करावं लागणार. चल चल, उठ उठ उठ, पटकन उठ. काय हो तुम्ही पण ना. काय तसं नाही, आता एक शब्द बोललीस ना तर रागवीन मी आधीच सांगतोय. काय परिस्थिती आहे तुझी, केवढं लागलंय तुला? शांत बस ना जरा, आणि कुठेही जायचं नाही, पार्लर वगैरे कुठेही नाही, चुपचाप इकडे बसून आराम करायचा, कळलं? बरं, मुलं झोपली का? हो. नीट जेवली ना ती? हो. संजूने गुळपोळी खाल्ली का? म्हणजे मी गुळ किसून ठेवला होता, दिली होती ना त्याला. त्याला बोलून आणतो, त्यालाच विचार. अहो तुम्ही पण ना. ही गोळी 5 दिवस घ्यायची आणि बाकीच्या चालूच ठेवायच्या. आईनं बरंच काम करावं लागलं असेल ना आज. अरे परत तेच, वेडीस का जरा? आणि आईंना काही आवरावं लागलं नाही, मयुरींनी सगळं केलं. आता जाऊन सांगतो मयुरीला, उद्यापासून तेही करू नकोस. तुझी आई येईल लंगडत लंगडत घोडा घोडा करत सगळं आवरायला. अहो इथून काही दिसत नाहीये ना, म्हणून मी तुम्हाला विचारते, बाकी काही नाही. बरं, मला सांगा तुम्ही शिल्पीला डिरेक्टली सांगितलं का, म्हणजे मी इथे झोपणार आहे? आता इनडिरेक्टली कसं सांगायचं, सांग मला. आणि तुला काय आता किचन मध्ये जाऊन झोपायचंय? बरं नाही दिसत हो तिला असं सांग, आणि मला ही गोष्ट नाही पटलीये. अश्विनी मी तुला सहज उचलू शकतो आणि किचन मध्ये नेऊ शकतो. आई आई घोरू नको ना प्लीज, मला त्रास होतोय. काय कटकट आहे यार ही सगळी. शी, माय गॉड माय गॉड, होपलेस आहे यार सगळं, होपलेस आहे सगळं. सगळा दोष त्या विक्रमचा आहे. विक्रम, आय विल किल यू, आय विल किल यू. Thank you.
परफेक्ट. बस तू इथे हळू. चल केस बांधते. राजू हे सगळं तू आज करून दिलं, रोज रोज कोण करून देणार ग माझं? नवऱ्याला सांगायचं, तेवढाच चान्स मारून घ्यायचा. तू पण ना, त्यांना नेजवता येणार आहे का साडी? नेजवायला सांग, मग कळेल येतय की नाही ते. राजू आता ना खरंच फटका देईना तुला. अग मयूला हाताशी घे ना. मी तर म्हणजे ना तू गाऊनच घाल. अग हो, इथे तुला उभंही नाही राहता येते आणि मला साडीच नेसायची म्हणे. नाही नको, मला नाही आवडत ते गाऊन वगैरे. अग तुला कुणी काही बोलणार नाही, पेशंटला सगळं माफ असत. खरंच तू अग गाऊनच घाल. तसं नाही ग, पण ते मला त्यात ना ओक बोक वाटत. जाऊ दे बाई, तुझ्याशी कोण वाद घालणार आहे. ए बर, त्या हलक्या साड्या काढल्यात, निदान त्या तरी नेस. किती इन्स्ट्रक्शन देते ग प्राजू. अरे देवा, मी ना मयूला उगाच पार्लर मध्ये जायला सांगितलं, तिने उघडलं असेल का ग? ऐक, मी लगेच जाते तिकडे, कारण आज मी सुट्टीच काढली, त्यामुळे दिवसभर मी मोकळी. हा, आणि आता तू त्याचं टेन्शन घेत बसू नकोस. नाही, तुम्ही दोघी एकट्या नका थांबू तिकडे. आम्ही दोघे तर एकट्या कशा असणार आहे? अगं मला म्हणायचंय की बबन भाऊजींना बोलावून घे. तिथे ती माणसं परत आली तर काय करणार तुम्ही? आली तर आली, बघता येईल ना तेव्हा. तू का त्याचं टेन्शन घेत बसलीस आता? बर ऐक, मी तुला नाश्ता पाठवते, तो आधी कर, कारण तुला गोळ्या घ्यायच्यात, कळलं का? हा, अश्विनीला तुझी फार गरज आहे. अश्विनीच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे पार्लर. पार्लर सुरू झालं, 2 दिवस लायसन्स मध्ये गेले, आणि आता हे असं. ती बोलून दाखवत नाही आपल्याला, मनातून अस्वस्थ असणार आहे. तिला समजून घेणं फार गरजेचं आहे. तुला माहिती आहे, लग्न झाल्यापासून ती पहिल्यांदा अशी बसून आहे. तिला एकच कळत, सतत काम काम काम. दिवसभर आई काम करते, आपण बसून आहो, ही गोष्ट मनातून खात असणार तिला. ती जेवत नाही आहे म्हणजे तिला नॉशिया आला असं नाही आहे. आई तर बसून खायची तिला सवय नाही. तिला समजून घ्या. तू समजावू शकतो तिला. तू कसंही वागलास ना, तरी तुझंच ऐकेल ते. तुमच्या दोघांमध्ये जे काही चाललं ना, काही दिवसांसाठी थांब. अश्विनीला सोबत कर. आप्पा, ताईचा ऍक्सिडेंट झालाय. काय काय म्हणालास? आशूचा ऍक्सिडेंट झालाय? कसं झालं ऍक्सिडेंट आणि कुठे झाला? अरे कशी आहे आशू आता? माई तू शांत हो आधी, बस सांग आधी मला. तिच्या डोक्याला आणि पायाला मार लागलाय. डोक्याला मार लागलाय? ती घरी आहे की हॉस्पिटलमध्ये? माई अप्पा जरा शांत व्हा, ती घरीच आहे. चला आपण भेटायला जाऊया तिला. चल विद्युत. एक मिनिट, मला असं वाटतं की आता लगेच नको जाऊया आपण. हो नको काय, ती कशी आहे ते कळायला नको. आणि असं कसं झालं ऍक्सिडेंट? अगं हो कमल, मला समजू शकतंय, पण आता आपण लगेच नको जायला तिकडे. म्हणजे आता तिथे सगळेजण टेन्शन मध्ये असतील आणि आपण आता तिथे जाणं योग्य वाटत नाहीये मला. हे बघ, प्रकाश रावांनी स्वतः फोन करून आपल्याला सांगितलं आणि आशू घरीच आहे म्हणतायत ना. म्हणजे मला नाही वाटत परिस्थिती इतकी गंभीर असेल. एकतर आपण 2-2.5 वर्षानंतर त्यांच्या घरी जायचं आणि तेही अशा परिस्थितीमध्ये. हे बघ, आपण अचानक जर असे तिकडे गेलो ना तर त्यांनाच टेन्शन येईल आणि आशू सुद्धा टेन्शन मध्ये येईल. कळतंय का? मला असं वाटतं विद्युत, आता तू जा पुढे आणि बघून ये तिची तब्येत कशी आहे. ठीक आहे अप्पा. ए ठीक आहे काय, आणि त्यांना कशाचं टेन्शन? अहो आपण काय त्यांच्या घरी पाहुणचार घ्यायला चाललोय का? माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय आणि मला तिला भेटायचंय बस. अगं कमल आपण जाऊ, पण जरा तू पण नाही आणि बीड नाही, मला अजिबात चैन पडणार नाहीये. विद्युत अरे फोन तरी लावून दे ना तिला, मला बोलू तरी दे माझ्या मुलीशी. माई हो लावतो मी फोन, तू जरा शांत बसशील का प्लीज? लावतो. दे बाबा दे, होऊ दे तिचं समाधान.
विद्युत हॅलो झोपली नव्हतीस ना नाही रे बोल बरं तुला त्रास होतोय का ठीक आहेस ना तू हो अगदी व्यवस्थित आहे अगं मला बाबांचा फोन आला होता त्यांनी कळवलं ऍक्सिडेंट बद्दल बरं ऐक आधी तू माईशी बोल तिला खूप काळजी वाटते हा बोल एक मिनिट घे आशु आशू बाळा कशी आहेस ग तू काही नाही ग माझ्या पायाला जरास लागलंय मी बरी आहे ग हे बघ माझ्यापासून काही लपवू नकोस खरं खरं सांग मला डोक्याला पण मार लागलाय ना ग अगं माई मी तुझ्याशी बोलते अगं खरंच बरी आहे मी अगं हे तुझे आप्पा बघ ना म्हणतात तिला भेटायला नाही जायचं म्हणून तू पूर्ण फिट होत नाही तोपर्यंत जेनिफर ऑफलाईन असणार आहे नाही नको जेनिफर हे बरोबर नाही अगं तू प्रिटी ब्युटी मध्ये वरच्या रँक वर आहेस तिथे तुला चांगले पैसे मिळतात इथे तुझं नुकसान होईल ग हो डू यू रिअली थिंक कि हे मी पैशासाठी करते आहे नॉट एट ऑल माय डिअर जेनिफर मला माहिती आहे ग तू माझ्यासाठी केव्हाही धावून येशील पण हे सगळं ती एका कॉलवर आली इथे हा आता जे आहे ते आहे पण मीच बोलवलंय हा आज तिला हे बघ आता तू फुल डे घरी आहेस तेव्हा ती शिल्पी आहे ना ती तुला काहीही ट्रबल करू शकते तसं काही वाटलं तर तिला सरळ पार्लर मध्ये पाठवून दे त्या दिवशी दिला ना त्यापेक्षा सॉलिड मसाज देऊ तिला आत्याला कधी पार्लर मध्ये मसाज दिला होता अँड डोंट वरी मयुरी आता कॉलेजला जाणार प्राजक्ता ऑफिसला जाणार आणि हा मी उद्यापासून तुझं पार्लर बघणार सांभाळणार ओके अँड दिस इज फायनल कंबर दुखते बाय बाबाची सगळं काही मला झेपत नाही बापून इकडं ऐक ना पिंक स्टोल बघितलास का ग माझा नाही नाही आजी मी आवरते कर बाई कर जाम थंडी वाटते ना आता दादा महिनीने बोलवलं आई ऍक्च्युली ना माझा पाय आज प्रचंड दुखतोय नाहीतर हे सगळं मी आवरलं असत अग अग उज्ज्वला वैद्यांकडली पत्रिका आली जायचं नाही असं कसं जवळचे संबंध आहे जायला हवं ना हे बघा मी कुठेही जाणार नाही घरातली कामं संपता संपत नाही बघू जमणार नाही पत्रिका भाऊ बघू तर अरे वा रॉयल बँक्वेट मध्ये लग्न आहे व्हेन्यू कमाल आहे हा अगं वैद्य म्हणजे ना दादरचं मोठं प्रस्थ त्यांच्याकडल्या कार्याला मोठमोठी मंडळी येणार माझ्यात अजिबात ओळख नाही तुम्हाला जायचं असेल तर जा फॅमिलीला रिप्रेझेंट करायचं असेल तर मी जाईन मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पाय दुखतोय ना तुझा दादर कशी जाणार रॉयल बँक्वेट मध्ये आहे ना लग्न मग दादर काय कुठेही जाईल ती एक्सक्यूज मी व्हॉट डू यू मीन सगळ्यांना सगळं करायचं असतं फक्त मला मदत करायला मात्र कोणालाही जमत नाही इथे दोन दिवस झाले माझी टाच दुखते सारखं स्वयंपाक खोली ते हॉल हॉल ते स्वयंपाक खोली जीव दमून गेलाय माझा अश्विनीला सुद्धा आत्ताच आजारी पडायचं होतं